पूर्ण ब्लॉग आवडतात ना मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण सुरू करू या व्हिडिओला असा चटपटीत आणि पौष्टिक व्हेजिटेबल दलिया तर सकाळच्या वेळेस थंडीमध्ये नाश्त्याला मिळाला तर काय मग तर मग सुरू करूया आपण रेसिपीला परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे इथे सगळी काही भाजीपाला आम्ही कटिंग करून घेतलेले आहोत बघाव का इथं आहे लिंबाचा रस कांदा गाजर कांद्याची पात मिरची मिरची तुम्ही बारीक नाही मोठी चिरा का तर कांद्याची पात असल्यामुळे लहान मुलांच्या तोंडात आली तर ओळखू येणार नाही लसण कढीपत्ता असं सगळं काही घ्यायचं आणि इथं बघा दलिया आहे दलिया आईनं भाजायला ठेवली आमच्याकडला लापशी किंवा दुकानामध्ये गेल्यानंतर ना ह्याला डॉक्टर रवा असंही म्हणतात आमच्याकडं बघू शकता असं तूप टाकून घेऊन मस्तपैकी भाजायचं तुपामध्ये भाजलेला दलियाना तिखट लापशी करा तुम्ही किंवा गोड लापशी करा खूप टेस्ट लागते एकदम छान मस्त गव्हाळ कलरवर भाजून घ्यायची लापशी आणि सुरूला जड वाटते तुपामध्ये भाजल्या भाजल्यानंतर त्याची छान मस्त फुलते ती लापशी आणि मस्त होते ती हलकी हलकी होऊन जाते असं मस्त भाजायचं चमच्याला हातच थांबू द्यायचा नाही भरपूर भाजायची ती लापशी बघा एकदम चमचा थांबू देण्यासारखं एक सुरण भाजायची लापशी तशी बघा का इकडं लापशी आणि इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे बघू शकता आईने ही अडीचशे ग्राम लापशी म्हणजे घेतलेली आहे आणि तिकडं तीन ग्लास पाणी ठेवली आहे इथं तेल तापलेलं आहे जिरा टाकून घ्यायचं राई टाकायची लसूण टाकून घ्यायचं मध्ये मस्त जिरा आणि राई फुलल्याच्यानंतरच मग लसण टाकायचं आणि गरम तेल होऊ द्यायचं म्हणजे जिरा आणि राई मस्तपैकी फुलेल तुमची तर मग इकडे बघा हे कांदा टाकून घ्यायचा कांदा पण मस्त भाजल असं बघू शकता का मस्त कांद्याला लालसर कलर येईपर्यंत मस्त भाजायचं मध्येच गाजर टाकून द्यायचा कांद्याला अशा प्रकारे एक एक वस्तू टाकून घ्यायच्या आणि पुन्हा आता फुलगोबी टाकायची फुलगोबी मस्तपैकी चिरून धुवून म्हणजे व्हेजिटेबल दलिया ना हे तर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे भाज्या चांगल्या भाजतील जरा ह्यांना भाजायला जास्त वेळ लागतो ना म्हणून ही कडक भाज्या पहिले टाकून घ्यायच्या आणि थोडासा कडीपत्ता आणि हिरवी मिरची लांब लांब चिरून घेतलेली आहे का तर तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा हे देऊ शकता ते खूप आवडीनं खातील आणि डब्बा चाटून पुसून घरला आणतील कांदी कांद्याची पात टाकू शकता इथं बघावं का मस्तपैकी कोथिंबीर आणि थोडीशी शेंगदाणे टाका जे मुलांना सर्वात जास्त आवडतात शेंगदाणे शेंगदाणे टाकायचं आणि ते लहान राहतात ते सगळं काही पचवू शकतात त्यामुळे त्यांना पौष्टिक राहते या हिवाळ्याच्या दिवसाला शेंगदाणे देत जावा गावाकडं म्हणतात काजूच्या बरोबर राहतात शेंगदाणे तर शेंगदाणे खायचं तर असं मस्तपैकी भाजी मिक्स चांगलं करून घ्यायचं बघा झाली की नाही मग रंगा भाजी आमची किती मस्त सुंदर दिसते भाजी एकदम छान अशी भाजीसुद्धा करून तुम्ही खाऊ शकता बघा भाजीमध्येच टाकायचा दलिया बा जो भाजलेला दलिया असतो ना तो भाजीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा का बघू शकता किती मस्त वाटत आहे एकदम छान आणि आता टाकायचं चवीपुरतं मीठ ज्याला त्याला जेवढं लागतं आहे ना तेवढं तो तो मी तर भाज्या आणि दलियामध्ये तो मीठ मिसळलं जाते म्हणून तसं टाकून भाजायचं मस्तपैकी असं जवळून दाखवते मी तुम्हाला तर बघाय का किती मस्त भाजलं आहे भाजीपाला एकदम छान मस्त शिजले भाजीपाला फोडणीमध्ये जे दमून दमून आपण शिजवतो ना त्याला चव खूप छान राहते तर असं दमवून शिजवायचं आणि आता टाकायचं गरम गरम पाणी त्याच्यामध्ये जेव्हा फोडणीमध्ये बघा ते किती उडतं एकदम जर्नल भारी गरम गरम पाणी आहे ना त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये गरमच फोडणी दोन्हीमध्ये म्हणजे एकदम छान शिजते बघाय काही मस्त एकदम आदान चालून रव्याला एकदम शिजवून घेते त्याला थंड व्हायची वेळच लागू देत नाही आणखी थोडं लागेल म्हणून आई गरम पाणीच टाकून घेत आहे गरम पाणी अंदाज घेत घेत पूर्ण तीन ग्लास पाणी लागले याला ते रवा जरा शिजायला लागते म्हणून जास्त पाणी लागते बघा आता मस्तपैकी शिजत आहे आणखी एक दोन चमचे वरून तूप टाकत आहे म्हणजे चव लागते तोंडाला छान होय का बघा किती मस्त झालेला आहे लापशी किती छान झाली आहे एकदम छान मस्तपैकी शिजली आहे पटकन पाणी आटून घेते आहे प्लेट झाकायचं म्हणजे मस्त एकदम जास्त फडफडीत पण झाली नाही आणि जास्त चिकट पण नाही एकदम छान मुलांच्या डब्याला सकाळी देताल तर ते दुपारपर्यंत इतकं मऊसर राहील ना ते खूप आवडीनं खातील तर बघा इथं आईनं प्लेटमध्ये सर्व करत आहे बघा तुम्हाला सर्व करण्यासाठी नाहीतर इतकं देत आहे आई तर बघा दही पण सोपतीला थोडंसं दही घ्यायचं याच्यासोबत इतकं छान लागेल ना खूपच छान याची टेस्ट खूप भारी लागत होती खूप वेळेस आम्ही हुकमा करतो उपपीट करतो पण हाही एक प्रकारचा उपपीट आणि हुकमाच आहे जर तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडासाही आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका माझ्या व्हिडिओची लिंक तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत जरूर शेअर करा थँक्यू